वय वर्ष 33. या वयात त्याची 4 लग्न होऊन ती तुटली होती. ती चारही लग्न तुटली शारीरिक हिंसाचारामुळे आणि त्याची दरिद्रता इतकी वाढली की संपूर्ण देशाला हादरवणारा गुन्हा त्याने केला. मी बोलतीये कोलकाता इथे घडलेल्या डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येविषयी. हत्या करणारा संजय रॉय आता गजाळ आहे, पण ही हत्या त्याने का केली, या सगळ्यामागे त्याचा काय हेतू होता, याचं प्लॅनिंग कसं केलं आणि तो पकडला कसा गेला हेच या व्हिडिओतून पाहूया. सगळं त्याच्या प्लॅन नुसार झालं होतं, अगदी CCTV त्यांनी मॅनेज केलं होतं, पण एका ब्लूटूथने त्याचा खेळ खल्लास केला आणि त्याचं पितळ उघडं पडलं. कोलकाता मधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. डॉक्टरांनी संप करत न्यायाची मागणी केली. पोलीस आणि प्रशासन प्रश्नांच्या घेऱ्यात अडकलं होतं. कोणालाच वाटलं नव्हतं की हे प्रकरण असं वळण घेईल, ना पोलिसांना ना निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांना. पोलिसांच्या तपासामध्ये एक अशी वस्तू सापडली ज्याने थेट गेम बदलला, डॉक्टर मर्डर मिस्ट्री आणि तो इयरफोन. आता प्रश्न हा आहे की पोलीस आरोपी संजय रॉय पर्यंत पोहोचले कसे. एखाद्या थ्रिलर सिनेमेप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावत आरोपीला ताब्यात घेतलं. 9 तारखेला जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पीडित तरुणीची अवस्था पाहून ते सुन्न झाले होते. CCTV कॅमेरे झोडपून काढले पण पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. पण एक गोष्ट जी पोलिसांना भेटली, त्यांना थेट आरोपीपर्यंत घेऊन गेली, ती गोष्ट होती एक ब्लूटूथ इयरफोन. एक एक करून सगळ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. या सगळ्यात आरोपी संजयही आला होता. पोलिसांनी सर्वांचे मोबाईल जप्त केले आणि चौकशी सुरू ठेवली. पोलिसांची एक टीम चौकशी करत होती तर दुसरी टीम ब्लूटूथला मोबाईलशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्या दरम्यान संजयच्या मोबाईलला तो इयरफोन आपोआप कनेक्ट झाला आणि पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांना संजयवर संशय आधीपासूनच होता, कारण CCTV फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी सकाळी संजय सेमिनार हॉल परिसरात फिरताना दिसला होता. तरुणीवर अत्याचार करून आणि तिची हत्या करून संजय रुग्णालय परिसरात फिरत होता, कारण तो पेशाने स्वयंसेवक होता आणि हे करत असताना तो पोलिसांकडून तपासाच्या अपडेट्सही घेत होता आणि जवळपास तपासाचा अंदाजही तो बांधत होता. आता पोलिसांच्या तपासादरम्यान अनेकदा आपला जबाब बदलणाऱ्या संजयने ब्लूटूथ इयरफोनच्या प्रकरणानंतर गुन्हा कबूल केला, मात्र पोलीस अजूनही या गुन्ह्याच्या तपासाच्या खोलात जाऊ पाहत आहेत. संजय रॉय बाबत आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. तो व्यसनी तसंच त्याला अश्लील व्हिडिओचं व्यसन असल्याचंही समोर आले. तसंच त्याने पोलीस असल्याचंही भासवत अनेकांना लाखोंना ठगल्याचंही बोललं जात आहे. कोलकातामध्ये शिकाऊ डॉक्टरांनी हा मुद्दा अक्षरशः डोक्यावर घेतलाय. तसंच ममता बॅनर्जी यांनी हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचंही बोललंय. या प्रकरणात आणखी कोणते नवे ट्विस्ट येतात याविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर.